नमस्कार, मी निवेदिता। निवेज रेसिपी मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मँगो मस्तानी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहतोय। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल बटन जरूर प्रेस करा। चला तर मग आजच्या रेसिपीची सुरुवात करूया। आज आपण मँगो मस्तानी कशी बनवायची आहे ते बघणार आहोत। तर माझं स्वतःचं हे फेवरेट समर ड्रिंक आहे, मला मस्तानी खूप आवडते। त्यातल्या त्यात मँगो मस्तानी तर खूप जबरदस्त लागते आणि पुण्याची ही फेमस असं समर ड्रिंक आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हापूस आंब्याचा पल्प टाकलेला आहे। गरजेचं नाही आहे, हापूस आंबाच पाहिजे, कुठलाही आंबा तुम्ही इथे यूज करू शकता। 1 कप थंडगार दूध टाकूया। आपल्याला ह्याची स्मूदी बनवून घ्यायची आहे किंवा मिल्कशेक म्हटलं तरी चालेल। आता इथे व्हॅनिला आईस्क्रीम टाकणार आहे 1 स्कूप। मिल्कशेक बनवताना शक्यतो व्हॅनिला नाही तर मँगो फ्लेवरच्याच आईस्क्रीमचा वापर करा। जर दुसऱ्या फ्लेवरचा आईस्क्रीमचा वापर केला तर मस्तानीची कुठेतरी जी टेस्ट आहे, जी रिअल टेस्ट असते मँगो मस्तानीची, ती डिस्टर्ब होण्याची शक्यता असते। आता हे सगळं मिक्सरला फिरून घेऊया। आता इथे मँगो मिल्कशेक तयार झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। जसं की मी सांगितलं, व्हॅनिला नाही तर मँगो आईस्क्रीमचाच वापर करा हा मिल्कशेक बनवताना। आता ह्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती अशीच असते, ठीक आहे, पातळ नको आहे आपल्याला, कारण मस्तानीमध्ये तशीच कन्सिस्टन्सी लागते मिल्कशेकची। आता आपण ग्लासामध्ये सर्व करूया। तर ग्लासामध्ये मी सगळ्यात आधी इथे पल्प टाकतीये, त्यातलाच मी पल्प थोडासा साईडला ठेवला होता, तर त्या फोडी टाकतीये आंब्याच्या। थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकू आपण। इथे मी काजू बदाम घेतले। 1 स्कूप इथे व्हॅनिला आईस्क्रीम टाकूया। आता ह्या आईस्क्रीमच्या ठिकाणी तुम्ही कुठल्याही फ्लेवरचा आईस्क्रीम यूज करू शकता। फक्त जे मिल्कशेक बनवतोय तिथे फक्त व्हॅनिला नाही तर मँगो आईस्क्रीमचा वापर करा। आता ही जा हा जो मिल्कशेक आहे तो आपण टाकूया ग्लासामध्ये। आणि आता परत एकदा वरतून आईस्क्रीम टाकूया। तुमच्या आवडीप्रमाणे आईस्क्रीम टाका। हे मी व्हॅनिला आईस्क्रीम घरी बनवलेलं आहे, त्याची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक अटॅच करते, जरूर जाऊन चेक करा। तर इथे आपण आईस्क्रीम पण टाकून झालेलं आहे। आता सजावटीसाठी आपण थोडेसे ट्रुटी फ्रुटी टाकूया, म्हणजे कलरफुल मस्तानी दिसेल। तुम्ही चेरीचाही वापर करू शकता आणि अगदी थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकू आपण आवडीप्रमाणे। इथे आपली मँगो मस्तानी बनून तयार आहे। आजचा व्हिडिओ आवडला तर लाईकचं बटन क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय। थँक्यू फॉर वॉचिंग। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, अँड ऑल्सो प्रेस द बेल बटन।